मी अमित भोरकडे, उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसबेवाडी मारापूर, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. आज आम्ही आनंदाई शनिवार या उपक्रमाअंतर्गत पतंगी पेपरपासून कागदी फुलांचा हार कशा पद्धतीनं बनवायचा याचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. सर्व मुलं तो हार अतिशय चांगल्या पद्धतीनं बनवत आहेत. तर आपण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून कागदी फुलांचा हार कसा बनवायचा हे पाहणार आहोत. कागदी फुलं बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक साहित्य: पतंगी पेपर, एक कात्री, दोरा आणि सुई इत्यादी साहित्य आवश्यक आहे. सर्वप्रथम एक पतंगी पेपर पूर्ण घेतलेलं आहे आपण. अशा आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे साधारणपणे 5-5 नग आपल्याला आवश्यक आहेत. तर त्यातला एक कागद आपण घेतला, त्या कागदाला मधोमध अशी घडी घालायची आहे आणि हा पेपर कट करण्यासाठी आपण या जाड दोऱ्याचा वापर करणार आहे आणि दोरा जोरात वाढायचा आहे. वडा अशा पद्धतीनं पेपर कट होणार आहे. परत आपल्याला या पेपरचे आणखी दोन भाग करायचे, त्याला मधोमध घडी घालायची. जिथे घडी घालतो तिथे थोडंसं प्रेस करायचं. परत त्या घडीच्या मध्यभागी दोरा ठेवायचा आहे. त्यानंतर आणखी एक घडी घालायची आहे. साधारणपणे या आकाराच्या सर्व पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायचे आणि तेही एका वेळेला 3-4 पेपरच्या आपल्याला ह्या पट्ट्या दोरीमुळं ऍट ए टाइम कट करता येतात. दोरा वर उचलायचा नाही, खाली वडून धरायचा, हात ठेव दाबूनचा फक्त तो धर. अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या ह्या पट्ट्या कट झालेल्या दिसतील. आहेत त्या 3 पट्ट्या एकत्र घ्यायच्या आहेत आणि त्याला आणखी मधोमध एक घडी घालायची आहे. 3 पट्ट्या मी जुळवून घेतोय. त्यानंतर आणखी त्याला एक मधोमध अशी घडी घालायची आहे आणि थोडं दाबायचं आहे वरती. त्यानंतर उभी एक घडी, अजून एक घडी घालायची आहे आणि आणखी एक उभी घडी घालायची आहे. घडी घातल्यानंतर ज्या बाजू अशा मोकळ्या आहेत त्या बाजूने आपल्याला पेपर कट करायचं आहे. जी बाजू बंद आहे त्या बाजूला कट करायचा नाही. साधारणपणे एक थोडंसं अंतर सोडून, उजव्या बाजूला थोडं अंतर सोडायचं आहे आणि कात्रीच्या सहाय्याने हा पेपर इथंपर्यंत कट करायचं आहे. शेवटपर्यंत कट करायचं नाही. साधारणपणे 1 सेंटीमीटर अंतर राहील एवढं डिस्टन्स तिथे ठेवायचं आहे, अंतर ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर असं जवळजवळ तो पेपर कट करत राहायचा आहे. त्यानंतर आता हा पेपर सगळा उघडायचा आहे. मधून हाताने थोडंसं कट केलं तरी चालेल, दोन लहान लहान तुकडे मिळतील आपल्याला. त्यानंतर आपण एकत्र 3-3 पानं ठेवलेली आहेत, ती पण आपल्याला सावकाश न फाटता बाजूला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं ह्या पट्टीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही बाजूला आपल्याला झुरमुळ्यासारखे पेपर कट झालेले दिसतील.
त्यानंतर एक सुई घ्यायची आणि ह्यातली एक पट्टी जी दोन्ही बाजूला अशी झुरमुळ्यासारखी कट झालेली आहे आणि जी मध्यभागी घडी आहे त्या घडीवरती खालून वरती वरून खाली अशा पद्धतीनं झिगझॅग पद्धतीनं आपल्याला ती सुईमध्ये हा कागद सगळा ओवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं कागद ओवायचा आहे. त्याच्या मध्यभागी घडीच्या बरोबर मध्यभागी आपण ओवलेला आहे तो पूर्ण प्रेस करायचा. त्या सुईला मध्यभागी थोडंसं दाबायचं आणि असा गोल फिरवायचा पेपर, जेणेकरून ते सगळ्या झुरमुळ्या हे चारही बाजूला अशा फुलल्यासारख्या दिसतील. आणि अशा पद्धतीनं ते एका दोरीमध्ये ओवून घ्यायचं आहे. ओवल्यानंतर पूर्ण हार अशा पद्धतीनं दिसेल. प्रेस करून घ्या. प्रेस जसजसं करत याल तसतसं हा हार अतिशय सुंदर दिसायला लागणार आहे.